पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीला मुंबई आग्रा महामार्ग ते बाजार समितीला जोडणारा रस्ता दोन आजे माजी लोकप्रतिनिधींच्या श्रेयवादावरून गाजला गेला होता. अखेर गेल्या काही वर्षापूर्वी या रस्त्याच्या कामासाठी माननीय उद्धव ठाकरे, पालकमंत्री गिरीश महाजन, बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ केला गेला होता. असा 4 किलोमीटरचा रस्ता व 15 मीटर रुंदीचा 15.5 कोटीचा हा आधुनिक अवजारांचा व यंत्रसामुग्रीचा वापर करत महाराष्ट्रातील पहिला 12 किलोमीटरचा रस्ता हा कळवण तालुक्यात अवघे 2 महिन्यात पूर्ण केला गेला. त्याआधी पिंपळगाव बाजार समिती रस्त्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम खात्याने परवानगी दिली होती, मात्र रस्त्यावरील अतिक्रमित जमीन संपादित करण्यात वेळ गेल्याने कामाला उशिरा सुरुवात झाली. महाराष्ट्रातील ह्या न्यू जर्मन टेक्नॉलॉजीचा दुसऱ्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर झाले. अशा प्रकारचा रस्ता हा या आधी अमेरिकामध्ये या पद्धतीने रस्ता बनविला जातो. कमी वेळात जास्त काम करणारे जर्मन बनावटीचे 7 कोटी रुपयाचे रिक्लेअर WR 240 एक मशीन दिवसाला 1 किलोमीटर माती परीक्षणावर 1 फूट खोल रस्ता उकरून मातीतच त्यात अमेरिकाच बेस सील केमिकलचा व सिमेंट वापर करून लगेचच पक्का करण्याचे काम केले गेले. रस्त्याचा पाया भक्कम करण्याचे काम सदरचे मशीन करत असल्याने शेकडो मजूर व वेळेची बचत करत रस्त्याचा पाया मजबूत करते. यामुळे वजनदार वाहनामुळे रस्ता दबण्याचे प्रमाण 0 असते. यावर 8 दिवसात जर्मन टेक्नॉलॉजीचा रस्ता तयार करण्यात आला होता. अखेर बाजार समितीला जाणारे सुसाट धावणार म्हणून या रस्त्याला मोठी आडकाठी येणारी दत्तवाडी झोपडपट्टी ही काढल्या गेली होती. मात्र 5 वर्षात या रस्त्याला कुठेही खड्डा पडणार नाही अथवा खचणार नाही याची गॅरंटी असताना देखील बाजार समिती जवळपास दोन्ही रस्त्यावर आज खड्ड्यांचे साम्राज्य झाले असल्याने वाहन चालकांची चांगलीच तारंबळ उडत असून जर्मन टेक्नॉलॉजीचा रोड आज अनेक ठिकाणी खड्डेमय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यांसन्यूसाठी प्रतिनिधी तुषार झंफळे, पिंपळगाव बसवंत.